गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण वर्गातल्या लेक्चरप्रमाणे बोर्डवरचा एक ट्राय करतोय. बोर्डवर पण लेक्चर घेणार आहोत. आतापर्यंत रोटेशनल डायनॅमिक्स आणि नन्नारे मॅडम तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी दोन टॉपिक झालेले आहेत. त्याची न्यूमरिकल्स राहिलेली आहेत याची कल्पना आहे. फक्त थिअरॉटिकल पार्ट थोडासा पुढे नेतोय. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. टॉपिक क्रमाने घेत नाहीये. मोशन आपण शिकतोय, अर्थात आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन शिकला आणि त्याचबरोबर रोटेशनल मोशन शिकला. आपल्याला माहिती आहे मोशनचे एकूण प्रकार तीन आहेत. एक ट्रान्सलेशनल, दोन रोटेशनल आणि तिसरा प्रकार असेल ऑसिलेटरी मोशन. आणि मग आपण पहिल्या टॉपिकमध्ये ट्रान्सलेशनल मोशन शिकलेलं आहे. फक्त कुठली ट्रान्सलेशनल मोशन? तर सर्क्युलर मोशन. कारण ट्रान्सलेशनल मोशनचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे अलॉंग द स्ट्रेट पाथ, पार्टिकल एका जागेवर जातो दुसऱ्या जागी जातो, फक्त स्ट्रेट पाथवरची मोशन असेल तर त्याला लिनियर मोशन म्हटलं जातं, ट्रान्सलेशन लिनियर ट्रान्सलेशन मोशन. पण तोच पार्टिकल एका जागेवर दुसऱ्या जागी जाताना कर्व पाथवरून जात असेल म्हणजे सर्क्युलर पाथवरून जात असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन नाव देतो. पण सर्क्युलर मोशन आपण शिकलेलं आहात. 11 ट्रान्सलेशनल लिनियर मोशन शिकला, वन डायमेन्शनल टू डायमेन्शनल मोशन शिकलेलं आहात. त्याचबरोबर आता आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये आपण रोटेशनल मोशन पण शिकलाय. पण आता या दोन मोशन बरोबर तिसरी मोशन आहे ऑसिलेटरी मोशन. मग आता ही ऑसिलेटरी मोशन हा टॉपिक जो आहे त्या टॉपिकचं ऍक्च्युअल नाव जे आहे ते असं आहे ऑसिलेशन. आपण आता हा टॉपिक सुरू करतोय, सिक्वेन्स मध्ये जात नाहीये. कारण आपण ऑलरेडी दोन मोशन घेतलेले आहेत, आता तिसरी मोशन घेतो. हा टॉपिक क्रमानुसार जर टेक्स्टमध्ये क्रमानुसार बघितलं तर पाचवा टॉपिक असेल. या पाचव्या टॉपिकला पण सुरुवात करतोय, मोशन कंटिन्यू करतोय. आता ही ऑसिलेटरी मोशन काय असेल, ऑसिलेशन म्हणजे काय असेल, याचा थोडीशी आपल्याला आयडिया आहे. कारण आपण 11 वेव्ह मोशन टॉपिक शिकलाय, साऊंड वेव्ह टॉपिक शिकलाय, वेव्ह शिकलाय, ट्रान्सवर्स वेव्ह शिकलाय, लॉन्जिट्युड वेव्ह शिकलाय. मग त्याच्यामध्ये आपण ऑसिलेशन शिकलेलं आहात. हे ऑसिलेशन काय असतात, ऑसिलेटरी मोशन काय असतात, थोडीशी आयडिया आहे. पण हा टॉपिक डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर ऑसिलेशनच्या बाबतीत थोडीशी कल्पना देतो. सिंपल पेंडुलम जर घेतला, सिंपल पेंडुलम हा मेटल स्पियर असा इथं असेल, त्याला त्याच्या मिड पोझिशन पासून त्याची इक्विलिब्रियम पासून त्या डिस्प्लेस केला आणि सोडून दिला तर त्याची इक्विलिब्रियमच्या दोन्ही बाजूला तो काय होत राहतो, ऑसिलेट होत राहतो. या ठिकाणी ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे, रेस्ट पोझिशन आहे. कारण इथं त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस ऍक्च्युअली दोन आहेत. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा वेग, आणि त्या वेगमुळे दोऱ्यावर येणार टेन्शन, असे दोन फोर्सेस आहेत. पण हे फोर्सेस कशी असतात, इक्वल आणि अपोजिट. त्यामुळे या दोघांची बेरीज झिरो राहते आणि मग नेट फोर्स जर झिरो असेल तर ऑब्जेक्ट रेस्ट असतो. म्हणून पेंडुलम असताना या इक्विलिब्रियम पोझिशन आहे. पण इथून पुढे तो लेफ्ट किंवा राईट कुठेही डिस्प्लेस केला, इकडे नेला की इथे नेला आणि इथून सोडून दिला तर या इक्विलिब्रियमच्या दोन्ही बाजूला तो काय होत राहतो, ऑसिलेट होत राहतो. याला पण ऑसिलेटरी मोशन म्हणणार. फक्त या ऑसिलेटरी मोशन दिसताना तुम्हाला कर्व पाथवरची दिसेल, कर्व पाथवरची दिसेल. त्याच्याऐवजी आपण 11 वेव्ह शिकलाय. आता ही जी वेव्ह दाखवली कुठल्या प्रकारची वेव्ह आहे, क्रेस्ट अँड ट्रफ असणारी वेव्ह म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह, वॉटर सर्फेस वरती तयार होणारी वेव्ह, दोरीवरती तयार होणारी वेव्ह या प्रकारची आहे. याचा मीन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन ही आहे, इथला पार्टिकल आता क्रेस्टला गेला, इथला पार्टिकल ट्रफला गेला. पण हा पार्टिकल क्रेस्ट वरून परत येणार मीनला आणि परत जाणार आहे ट्रफकडे, परत जाणार इकडे. याचा अर्थ मीन पोझिशन पासून अप आणि डाऊन. आणि आपल्याला माहिती आहे मग इथं ओ पासून ए, ए पासून ओ, ओ पासून परत बी आणि बी पासून ओ, अशा चार मोमेंट्स, ओ ए, ए ओ, ओ बी आणि बी ओ, या चार मोमेंट्स जे आहेत या चार मोमेंट्सला आपण ऑसिलेशन नाव देऊ. मग हा पार्टिकल ऍक्च्युअली कोणत्या पाथवरती ऑसिलेट होतोय, तर स्ट्रेट पाथवरती. हा जो पार्टिकल आहे किंवा पेंडुलम आहे याचा बॉक्स जो आहे तो कर्व पाथवरती आहे. मग इथं स्ट्रेट पाथवरती मोशन आहे. दुसरं आपण उदाहरण घेऊया, स्प्रिंग असेल, स्प्रिंग मास, स्प्रिंगचे एक टोक रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे, रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे आणि दुसऱ्या फ्री एंडला
அப்படி பிபி ஆப்ஜெக்ட் மாஸ் அப்படி आता याचं जर मास एम असेल तर वेट एम जी असणार आणि हे वेट त्याला खाली ओढणार खाली ओढल्यामुळे स्प्रिंग ताडली जाणार आणि कुठेतरी थांबणार म्हणजे आता ही समजा त्याची इक्विलिब्रियम आहे मग इथे एकच फोर्स आहे का तर नाहीये स्प्रिंग कसली बॉडी आपल्याला माहिती इलास्टिक बॉडी आहे मग या ठिकाणी या फोर्समुळे जर बॉडी स्प्रिंग ताडली जात असेल तर ती परत जाण्यासाठी स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार याचा या मासला वरती ओढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग आपण इलास्टिसिटीमध्ये शिकलेलं आहात याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स मी या ब्लॉक वरती स्प्रिंग मागे ओढणार आहे चालते इथं सुद्धा दोन फोर्सेस आहेत आणि हे दोन फोर्सेस सुद्धा इक्विलिब्रियममध्ये कसे असतात इक्वल आणि अपोजिट असतात त्यामुळे दोघांची बेरीज झिरो राहते याचा इथं सुद्धा ऑब्जेक्ट रिस्क आहे पण आता या इक्विलिब्रियम पासून जर आपण या ऑब्जेक्टला हे मास्टर खाली ओढलं तर स्प्रिंग अजून काढली जाणार आणि मग इथून सोडल्यानंतर हा ब्लॉक या दोन पोझिशन ही ओ असेल ही ए असेल आणि ही बी असेल तर हा ब्लॉक या ब्लॉकचा सेंटर ओ ए बी किंवा ए ओ बी या पाच गोष्टी काय होत राहणार आहे ऑसिलेट होत राहणार आहे याचा इथं सुद्धा मोशन ही ऑब्जेक्टची स्ट्रेट पार्थ वरती आहे आणि ही ऑसिलेटरी मोशन आहे ही ऑसिलेटरी मोशन जी आहे ही मोशन काय असते नेमकी तर ऑब्जेक्ट पार्टिकल असेल बॉडी असेल ही एकाच पाथ वरती कुठला पाथ आहे ए बी त्याच पाथ वरती परत परत अगेन अँड अगेन काय होत असते मुवत असते याच्या कशाभोवती अबाउट द मेन पोझिशन सो द मोशन ऑफ ऑब्जेक्ट which occurs again and again along the same fixed path about the mean position त्याला म्हणतात ऑसिलेटरी मोशन याला म्हटलं जातं ऑसिलेटरी मोशन पण या ऑसिलेटरी मोशन मध्ये जर पीरियड कॉन्स्टंट असेल याचा वन ऑसिलेशन साठी लागणार टाइम वन व्हायब्रेशन साठी लागणार टाइम हा जर पीरियड कॉन्स्टंट असेल तर याला ऑसिलेटरी पीरियडिक मोशन म्हटलं जातं याला ऑसिलेटरी पीरियडिक मोशन असं म्हटलं जातं पण ही ऑसिलेटरी पीरियडिक मोशन जी आहे याला दुसरं नाव या टॉपिक मध्ये आहे सिंपल हार्मोनिक मोशन आपला टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे सिंपल हार्मोनिक मोशन त्याला आपण नाव दिलं असलं तरी ऑसिलेशन तर ऑसिलेशन मध्ये ऑसिलेटरी मोशन शिकताय कुठली ऑसिलेटरी मोशन शिकताय ऑसिलेटरी पिरियडिक मोशन ज्या ऑसिलेटरी मोशन मध्ये पिरियड कसा असेल ऑसिलेशनचा कॉन्स्टंट पिरियड कॉन्स्टंट असेल अर्थात फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल तर त्या ऑसिलेटरी मोशनला ऑसिलेटरी पिरियडिक मोशन म्हणतात त्याला दुसरं नाव आहे सिंपल हार्मोनिक मोशन तो सिंपल हार्मोनिक मोशन असा हा दुसरा टॉपिक असेल सॉरी मोशन आहे आणि या मोशन मध्ये आपण फार टॉपिक नवीन सुरू करतोय या टॉपिक मध्ये पूर्णपणे आपल्याला एसएचएम शिकायची आहे जसं आपण यूसीएम म्हटलं तसं आपण इथे एसएचएम आहे आणि मग ही एसएचएम किती प्रकारची आहे तर एसएचएमचे दोन प्रकार आहे आता ऍक्च्युअली एसएचएमची डेफिनेशन ऑसिलेटरी पिरियडिक मोशनची डेफिनेशन आता तुम्हाला सांगितली पण ती ऍक्च्युअली डेफिनेशन परीक्षेसाठी नाहीये ही आपण जनरल डेफिनेशन म्हणतोय काय द मोशन ऑफ ऑब्जेक्ट विच ऑकर्स अगेन अँड अगेन अलॉंग द सेम फिक्स्ड पाथ अबाउट द मीन पोझिशन विथ कॉन्स्टंट पीरियड त्याला म्हणणार आपण ऑसिलेटरी पीरियडिक मोशन ऑर सिंपल हार्मोनिक मोशन पण ऍक्च्युअल त्याची डेफिनेशन आपण नंतर सांगतो काय टर्म्स पुढे येतील त्यानुसार सांगणार आहोत मग आता या ठिकाणी ही जी मोशन एसिचम आहे ते दोन प्रकार असतील ज्या मोशनमध्ये ऑब्जेक्ट हा स्ट्रेट पाथ वरती परत आणि परत अगेन अँड अगेन जर स्ट्रेट पाथ वरती जर त्याची मोशन असेल तर या मोशनला म्हटलं जातं लिनियर एसएचएम ज्या मोशन मध्ये ऑब्जेक्ट हा स्ट्रेट पाथ वरती जर ऑसिलेट होत असेल तर त्याला लिनियर एसएचएम म्हणतात मात्र तोच ऑब्जेक्ट जर कर्व पाथ वरती जर ऑसिलेट होत असेल तर त्याला अँग्युलर एसएचएम असं म्हटलं जातं याचा अर्थ एसएचएमचे दोन प्रकार आहेत एक लिनियर एसएचएम आणि दुसरी अँग्युलर एसएचएम दोन्ही मोशन आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहात आपला मोस्ट टॉपिक मोस्ट ऑफ द टॉपिक हा लिनियर एसएचएम साठी आणि थोडासा भाग आपल्याला अँग्युलर एसएचएम साठी नवीन ऍड केलेला आहे जुन्या सिलेबस मध्ये होता मध्यंतरी तो काढला आता परत नवीन सिलेबस मध्ये ऍड केलेला आहे ट्रायंगल एसएचएम सुद्धा आहे मग आपल्या दोन्ही एसएचएम शिकायचे आहेत तर यातली पहिली जी मोशन आहे ज्याला आपण लिनियर एसएचएम म्हणणार आहोत की लिनियर एसएचएम काय आहे याच्याबाबतीत आपली चर्चा करायची आहे व्हॉट इज अबाउट द लिनियर व्हॉट इज मीन बाय द लिनियर एसएचएम व्हॉट इज मीन बाय द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचे आपलं डेफिनेशन विचारता नुसती एसएचएम म्हटलं तर लिनियर एसएचएम असेल पण लिनियर एसएचएम म्हणून द्या नाही सिंपल फक्त एसएचएम म्हणून द्या डेफिनेशन आपण देणार काय आहे याची आपण डेफिनेशन नंतर चर्चा करतोय फक्त या एसएचएमचं एक्सप्लेनेशन आपण देणार आहोत या टॉपिक मधला पहिला भाग आहे तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि याला दुसरा आपण मी आता नाव असं पण देतो याच्यानुसार याला स्प्रिंग मास ऑसिलेटर असंही म्हटलं जातं एक सिस्टीम वापरतोय आपण याच्यामध्ये मला काय काय आहे म्हणजे आपल्याला प्रमाणे स्प्रिंग आणि मास असेल
स्प्रिंग खाली ओढली की तो स्प्रिंग ब्लॉक खाली ओढला की स्प्रिंग काढली जाते आणि सोडला की ऑसिलेट होत राहते. म्हणजे स्प्रिंग मास ऑसिलेटर किंवा स्प्रिंग मास ऑसिलेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. पण याच्यामध्ये मोशन कोणती सांगते आपण लिनियर रेसिस्टन्स. तर आपलं लिनियर रेसिस्टन्स सांगायचे त्यासाठी इथे रेझिस्ट सपोर्ट आहे आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शन दाखवतोय. स्प्रिंग सारखी एक बाजू इथे फिक्स केली आहे अशी स्प्रिंग दाखवणार आहे. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि याच्यावरती एक ब्लॉक आपण इथं रेस दाखवलेला आहे. हा ब्लॉक इथं आहे हा ब्लॉक आहे. त्याच्यानंतर परत आणखी डायग्राम दाखवून देतो. डायग्राम आपण दाखवतोय
या ब्लॉक वरती स्प्रिंग करून ऍक्ट होणारा जो फोर्स असेल याला रिस्टोरिंग फोर्सेस म्हणतात. हा रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतोय. आता यातून काय काय लक्षात येतं पहा. तर आता ब्लॉक इथं असेल तर सॉरी इथं असेल तर ही त्याची नॉर्मल पोझिशन आहे, त्याची डिस्प्लेसमेंट झिरो आहे म्हणणार. मात्र हा ब्लॉक इकडे सरकवला की डिस्प्लेसमेंट वाढायला लागली. कोणत्या दिशेने वाढायला लागली? पॉझिटिव्ह. इकडे डिस्प्लेसमेंट वाढली, इथे डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होऊन झाली. याच्या पुढे जात नाही, या स्प्रिंग तिथपर्यंत आली तर त्याच्या पुढे जात नाही. ब्लॉकची डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झाली. डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम झाली त्यावेळेला विरासी मात्र काय झाली? त्याची झिरो झाली. विरासी झिरो झाली म्हणजे काय? निगेटिव्ह झिरो झाली. पण इथे एनर्जी आहे का त्याला कोणती? तर नाहीये. काय निगेटिव्ह झाली नाही, पण एनर्जीच नाही असं म्हणणार नाही, कारण इथे स्प्रिंग कॉम्प्रेस झाली. ब्लॉक तिथे गेला तर स्प्रिंग झाली, स्प्रिंग स्ट्रेच झाली आहे. आणि स्प्रिंग जर स्ट्रेच झाली असेल तर स्प्रिंग मध्ये कुठली एनर्जी आहे? ज्यावेळी फोर्स कुठला तरी या बॉडीमध्ये तयार होतो, बॉडीमध्ये इंटरनल फोर्स ज्यावेळी तयार होतो तेव्हा बॉडीमध्ये असणारी एनर्जी कोणती असते म्हणतो आपण? फोर्समुळे तयार झालेली एनर्जी पोटेन्शियल एनर्जी असते. याचा तिथं पोटेन्शियल एनर्जी आहे आणि ही पोटेन्शियल एनर्जी काहीतरी जर झिरो असली तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे. ही पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे आणि मग इकडे जाताना ही पोटेन्शियल काय होणार आहे? कमी होणार. कारण इकडे येताना ब्लॉक हा स्प्रिंग ब्लॉक मीन वेळ येताना स्प्रिंग आपल्या नॉर्मल येणार. स्प्रिंग नॉर्मल आली, फोर्स झिरो झाला. फोर्स झिरो झाला की पोटेन्शियल सुद्धा झिरो झाले. पोटेन्शियल एनर्जी गेली कुठं? तर इथं काहीतरी एनर्जी मॅक्सिमम होते. विलासिटी मॅक्सिमम म्हणजे काहीतरी एनर्जी मॅक्सिमम. याचा तिथं डिस्प्लेसमेंट झिरो, तिथं काहीतरी एनर्जी मॅक्सिमम. तिथं डिस्प्लेसमेंट झिरो, तिथं पोटेन्शियल एनर्जी झिरो असेल. मात्र जिथं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम तिथं काहीतरी एनर्जी झिरो आहे. विलासिटी झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम आहे या पद्धतीने. आता इथं कायनेटिक एनर्जी वाढली, कायनेटिक एनर्जी परत कमी होणार आहे. याचा मीन पासून इकडे जाताना कायनेटिक एनर्जी कमी होते, मीन पासून इकडे जाताना सुद्धा कायनेटिक एनर्जी विलासिटी काय होते? कमी होते. कारण इकडे जाताना तो कोणाच्या विरुद्ध जाणार आहे? पुरुष. इकडे जाताना सुद्धा पुरुष आहे. ब्लॉक इकडे निघाला, स्प्रिंग मागं ढकलायला लागणार आहे. ब्लॉक इकडे निघाला तरी ब्लॉक त्याला स्प्रिंग त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा कुठलीही बॉडी मीन पासून इकडे डिस्प्लेस होत असेल तर त्याच्यावरती डिस्प्लेसमेंटच्या नेहमी कसा राहतो? अपोजिट राहतो. की जो फोर्स त्या बॉडीला कुठे नेण्याचा प्रयत्न करत असतो? मीन पोझिशनला. आणि म्हणून या फोर्सला आपण नाव दिलं रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे हा रिस्टोरिंग फोर्स या ठिकाणी ऍक्ट करतोय. आणि म्हणून या ठिकाणावर निघाला की त्याची कायनेटिक एनर्जी कमी होणार आहे. बॉडी हा ब्लॉक स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार आहे. कायनेटिक एनर्जी त्याची वापरून त्याला स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार. स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार परत स्प्रिंग मध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स तयार झाली. नॉर्मल येण्यासाठी स्प्रिंग परत मागे येणार आहे. याचा अर्थ या स्प्रिंग कडून ब्लॉक वरती उलट्या दिशेने फोर्स ऍक्ट होतो. याचा परत स्प्रिंग मध्ये फोर्स तयार झाला. स्प्रिंग मध्ये फोर्स तयार झाला, स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार झाली. याचा कायनेटिक एनर्जी कमी झाली, पोटेन्शियल एनर्जी परत मॅक्सिमम झाली. म्हणजे या ठिकाणी आपण एवढं लक्षात घ्यायचं या डायग्राम मधून, या मास स्प्रिंग मास ऑसिलेटर वरून आपल्या लक्षात घ्यायचं आहे. जर ब्लॉक मी इक्विलिब्रियम पासून नेला टुवर्ड्स लेफ्ट ऑर राईट कुठे न्या आणि सोडून दिला तर हा ब्लॉक या पाथ वरती एबी पाथ वरती मागे म्हटल्याप्रमाणे एबी या पाथ वरती काय होणार आहे? स्ट्रेट पाथ वरती ऑसिलेट होणार आहे. आणि स्ट्रेट पाथ वरती जर इथे ऑसिलेशन असतील, इथं फ्रिक्शन नसेल, फ्रिक्शन नसेल तर एनर्जी लॉस नसतो. आपल्याला माहिती फ्रिक्शन नसेल तर एनर्जी लॉस नसतो. आणि मग फ्रिक्शन नसेल, एनर्जी लॉस नसेल तर कायनेटिक एनर्जी रूपांतर पोटेन्शियल मध्ये, पोटेन्शियल रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये, कायनेटिक रूपांतर पोटेन्शियल. याचा एनर्जी फक्त एका फॉर्म दुसऱ्या दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये कन्वर्ट होत असते, एनर्जी लॉस होत नाहीये. आणि जर याची एनर्जी कॉन्स्टंट असेल तर पिरियड फ्रिक्वेन्सी सुद्धा कॉन्स्टंट असते. आपण पुढे सांगणार आहोत या एसएचएम मध्ये एनर्जी आणि पिरियड आणि एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन सांगतोय. जिथं पिरियड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ती एनर्जी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे पिरियड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, पिरियड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ ही पिरियॉडिक मोशन आहे. कारण याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं मगाशी काही नाव म्हणतो ऑसिलेटरी पिरियॉडिक मोशन. याचा अर्थ ही पिरियॉडिक मोशन आहे. आणि पिरियॉडिक मोशन साठी महत्वाचा फॅक्टर काय सांगायचं तुम्हाला? इथं या ठिकाणी असणारा जे ब्लॉक आणि खालचा सरफेस याच्यातलं फ्रिक्शन पूर्णपणे निग्लेक्ट करायचं आहे. हा ब्लॉक जर व्हर्टिकल मध्ये ऑसिलेट होत असेल तर एअरचं फ्रिक्शन सुद्धा मला काय करायचं आहे? निग्लेक्ट करायचं. फ्रिक्शन या एसएचएम मध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर फ्रिक्शन काय केलं जातं? निग्लेक्ट केलं जातं. या पद्धतीनं आपल्याला याच्या गोष्टी या डायग्राम मध्ये आपण एक लक्षात घ्यायचं आहे. ब्लॉक असताना नॉर्मल इथं असणार, स्प्रिंग नॉर्मल इथं आहे. ब्लॉक या पोझिशन पासून ओढला की स्प्रिंग ताणायला लागणार, स्प्रिंग ताणली जाणार, स्ट्रेच होणार आहे. मग स्प्रिंग ताणत जाताना ब्लॉकला काय करणार? ती मागं ओढण्यात जाणार. याचा अर्थ ब्लॉक इथून निघाला, स्प्रिंगचा फोर्स ऍक्ट व्हायला. इथं फोर्स नाहीये पण ब्लॉक इथून निघाला आणि स्प्रिंग ताणायला लागली, स्प्रिंग स्ट्रेच व्हायला लागली, तो ब्लॉकला मागे ओढणार आहे. याचा देशात रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट व्हायला लागतो. म्हणजे जशी डिस्प्लेसमेंट वाढेल तसा फोर्स काय होत जातो? वाढत जातो. याचा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट आहे, तसे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट प्रपोर्शनल देखील आहे. या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन नेहमी कशी असणार आहे? अवे फ्रॉम मीन पोझिशन. कारण
असं टू इथं असणार, इकडे जाईल तर तिकडे जाईल. मिनिंग पोझिशन पासून त्याची डिस्प्लेसमेंट दोन्ही बाजूला राईट टुवर्ड्स पॉझिटिव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह टुवर्ड्स राईट टुवर्ड्स लेफ्ट कशी म्हणा, पण डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर अवे फ्रॉम द मिन पोझिशन. फोर्स मात्र कसा असणार टुवर्ड्स, हा फोर्स मिन पोझिशन आहे, हाई फोर्स मिन पोझिशन, याचा फोर्स डायरेक्शन नेहमी कशी असणार आहे टुवर्ड्स मिन. त्याचा फोर्स डिस्प्लेसमेंट प्रपोर्शनल पण आहे आणि अपोजिट सुद्धा आहे. आणि मग आपल्याला सांगायचं आहे सिम्पल हार्मोनिक मोशन नेमकी काय आहे. तर या प्रकारची जी ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे, या प्रकारची जी पिरियडिक मोशन आहे, पिरियडिक म्हणजे पिरियड कॉन्स्टंट, या प्रकारची जी पिरियडिक मोशन आहे, या पिरियडिक मोशन मध्ये बॉडीवर त्या होणारा रिस्पॉन्डिंग फोर्स हा कोणत्या दिशेला असतो, नेहमी मीन पोझिशन. मीन पोझिशन दिशेला असतो म्हणजे डिस्प्लेसमेंटला कसं असतो, अपोजिट असतो. आणि त्याची मॅग्नेट्यूड डिस्प्लेसमेंटच्या मॅग्नेट्यूडला कशी असते, प्रपोर्शनल असते. असं अशी जी काय मोशन असतील त्याला इथं नाव देणार आहे पण सिम्पल हार्मोनिक मोशन. आता इथं फक्त मी म्हटलं की जसा हा ब्लॉक इकडे निघाला डिस्प्लेसमेंट मध्ये, डिस्प्लेसमेंट मध्ये स्प्रिंग ताणली जाणार, स्प्रिंग ताणली जाणार याचा अर्थ स्प्रिंग मध्ये स्प्रिंगचं कॉन्ट्रॅक्शन होण्याची त्याची टेंडन्सी वाढणार, याचा फोर्स वाढत जाणार आहे. समजा ब्लॉक इकडे निघाला स्प्रिंग कॉम्प्रेस होत जाणार आहे, जसं ब्लॉक इकडे सरकेल स्प्रिंगचं कॉम्प्रेशन वाढतं, स्प्रिंगचं कॉम्प्रेशन वाढेल तर ब्लॉकला मागे ढकलण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणार, याचा पण फोर्स वाढणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट इकडे वाढायला लागली, फोर्स इकडे वाढायला लागतो. डिस्प्लेसमेंट इकडे वाढायला लागली, फोर्स या दिशेला, याचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट पण आहे आणि एकमेकाला प्रपोर्शन पण आहे. जशी डिस्प्लेसमेंट वाढेल तसा फोर्स वाढतो. तिथं डिस्प्लेसमेंट झिरो, तिथं फोर्स झिरो. फोर्स का झिरो आहे, स्प्रिंग नॉर्मल पोझिशन आहे, रिलॅक्स पोझिशन आहे, स्प्रिंग त्या ब्लॉकला बोलणार पण नाही, ढकलणार पण नाहीये. या स्प्रिंगचा कुठलाही फोर्स याच्यावर ऍक्ट होणार नाहीये, याचा इथं स्प्रिंगचा फोर्स झिरो आहे की ज्याला नाव दिलं आपण रिस्प्रिंग फोर्स. म्हणजे जिथं डिस्प्लेसमेंट झिरो तिथं फोर्स सुद्धा झिरो. सेम डिस्प्लेसमेंट वाढायला लागली, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम झाली तर फोर्स सुद्धा मॅक्सिमम होतो. याचा जशी जशी डिस्प्लेसमेंट वाढेल तसं स्प्रिंग ताणली जाणार, त्याच्यामध्ये फोर्स वाढत होणार, याचा डिस्प्लेसमेंट फोर्स प्रपोर्शनल असतात. पण ती डिस्प्लेसमेंट राईटला असेल लेफ्टला असेल कशी असेल, डिस्प्लेसमेंट इकडे वाढली तरी फोर्स वाढत जाणार आहे, डिस्प्लेसमेंट इकडे वाढली तरी फोर्स वाढणार आहे. याचा अर्थ या दोन्ही झिरो असतील किंवा दोन्ही मॅक्सिमम असतील, म्हणजेच दोन्ही प्रपोर्शनल असतात. मात्र दोघांच्या डायरेक्शन एकच, दोघांचे डायरेक्शन कसे आहेत, कम्प्लिटली अपोजिट आहेत. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम द मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट नेहमी असा दाखवला जाणार आहे, फोर्स मात्र त्याच्या विरुद्ध दाखवलं जाईल. डिस्प्लेसमेंट इकडे असेल मेन पासून राईट कळले, मग ही राईट असेल पॉझिटिव्ह, लेफ्ट असेल तर निगेटिव्ह. फोर्स मात्र टुवर्ड्स मेन पोझिशन आहे, हा लेफ्टला जाणार आहे निगेटिव्ह, राईटला जाणार आहे फोर्स आहे पॉझिटिव्ह असेल. म्हणजे हा निगेटिव्ह असेल हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह असेल हा पॉझिटिव्ह असेल हा निगेटिव्ह, म्हणजे स्वतः दोघांचे डायरेक्शन कसे असतात, अपोजिट असतात. म्हणून आपण एक छोटस रिलेशन पण काढूया, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर प्रपोर्शन असतील, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट प्रपोर्शन असतील तर प्रपोर्शन कॉन्स्टंट घेणार होता आपण के आणि इंटू एक्स पर मायनस साईन घेतलं जातो. आता संख्याप्रमाणे मायनस साईन का घेतलं असेल, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन नेहमी कसे असतात, अपोजिट. फोर्स वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, मग हे दोन वेक्टर एकमेकाला कसे आहेत, अपोजिट अपोजिट वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर आहेत म्हणून निगेटिव्ह साईन मांडलं जातं. याचा वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन तर असं असेल, आपण वेक्टर फॉर्मचा फारसा वापर करत नाही, वेक्टर फॉर्मचा वापर सांगण्यासाठी मायनस साईन तर मायनस आहे, याचा दोन वेक्टर अपोजिट आहेत. तर यामध्ये इक्वेशन मिळतं आणि हा जो कॉन्स्टंट आहे या कॉन्स्टंटला फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, फोर्स कॉन्स्टंट म्हटलं जातं. मग आता आपण एक टर्म, एक छोटीशी टर्म याच्यावरती एक्झाम्पल्स असतील, याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न असेल. मग आता हा फोर्स कॉन्स्टंट काय असू शकेल किंवा काय असेल, या फोर्स कॉन्स्टंटच्या बाबतीत थोडीशी चर्चा करू आपण. फोर्स कॉन्स्टंट काय असेल, फोर्स कॉन्स्टंट तर एफ इज इक्वल टू मायनस केएक्स आहे, एफ इज इक्वल टू प्लस केएक्स घेतला म्हणजे काय केलं, मी मायनस त्याची डायरेक्शनचा विचार नाही केला तर फक्त मॅग्निट्यूड घेतली, फोर्सची मॅग्निट्यूडची डायरेक्शन विचार करत नाहीये. मग इथं के बरोबर काय असणार आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट याला म्हणतात मॉड्युलस. मायनस साईन पाडले म्हणजे काय, मॅग्निट्यूड घेतली, मॅग्निट्यूड कशी दिली जाते, मॉड साईन मॉड्युलस साईन मध्ये दिली जातं, म्हणजे रिस्पॉन्डिंग फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट याचा मॉड्युलस याला म्हणतात के. मग हा जो के आहे याला फोर्स कॉन्स्टंट म्हटले, या फोर्स कॉन्स्टंटची व्याख्या सांगायची असेल तर या फॉर्म्युला पटकन सांगता येईल, मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज द
फोर्स कॉन्स्टंट मग हा फोर्स कॉन्स्टंट या प्रकारे आहे फोर्स भागिले डिस्प्लेसमेंट आहे रिस्टोरिंग फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट आहे फोर्स मोजताना न्यूटन मध्ये मोजतात डिस्प्लेसमेंट मोजताना मीटर मध्ये मोजली जाते फोर्स मोजताना डाईम मध्ये डिस्प्लेसमेंट सेंटीमीटर मध्ये याचा हे त्याचं एसआय इंटरसेल आणि याचं सीजीएस इंटरसेल याचा अर्थ या फोर्स कॉन्स्टंटची दोन युनिट्स असतील एक न्यूटन मीटर दुसरं डाईम सेंटीमीटर तर आपल्याला जर कन्वर्जन टाइम्स असेल नेहमी प्रमाण तर वर्ल्ड एसआय करून किती सीजीएस लिहाव तर आपल्याला आठवत असेल एका न्यूटनची किती डाईम होतात तर माहिती आपल्याला एका न्यूटनची किती डाईम होतात 10^5 एका मीटरचे किती सेंटीमीटर असतात तर 100 म्हणजे 10^2 आणि मग आपल्याला कन्वर्जन फॅक्टर जो आहे तो सांगितला येतो 1 N/m इज इक्वल टू 1 10^5 / 10^2 5^2 = 2 याचा 1 N/m इक्वल टू 1 × 10^3 9 सेंटीमीटर हा त्या दोघांमधला कन्वर्जन फॅक्टर सुद्धा असेल शिवाय मला जर या फोर्स कॉन्स्टंटची डायमेन्शन त्यांची असतील तर डायमेन्शन ऑफ फोर्स कॉन्स्टंट बरोबर डायमेन्शन ऑफ फोर्स भागिले डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट आता फोर्स डायमेन्शन काय असतात आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट डायमेन्शन देखील माहिती येतो फोर्स डायमेन्शन सगळ्यांना माहित असणार आहे 1 in length 1 in mass − 2 in time फोर्स डायमेन्शन 1 in mass 1 in length − 2 in time लक्षात व्यवस्थित आपण फोर्स अनेक लेवल पॉवर कुठे लक्षात ठेवायचं आहे मास इक्वल एक्सलरेशन मास कशात मोजतात किलोग्राम मध्ये एक्सलरेशन कशात मोजतात मीटर पर सेकंड स्क्वेअर 1 in length 1 in mass − 2 in time फोर्स डायमेन्शन आहे डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये असते याचा फक्त 1 in length बाकी सगळे 0 आहे लिहिलं तरी चालेल 1 in length 0 in mass 0 in time फक्त 1 in length लिहिलं आणि लेंथ चा फॅक्टर कॅन्सल होतो आणि हा प्लस आणि हा प्लस 1 कॅन्सल होतो आपण इथपर्यंत काय सांगितलं या सांगितलेल्या भागामध्ये आपल्या काय काय लक्षात घ्यायचं आहे तर मी स्प्रिंग मासचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी फार हे आता सांगितलं उदाहरण फार अतिशय महत्वाचं आहे कारण बऱ्याच गोष्टी आहेत क्लिअर होणार कुठं 4-0 असेल कुठं डिस्प्लेसमेंट 0 असेल वगैरे आता हा फोर्स कॉन्स्टंट सांगितलं जर त्या स्प्रिंग वरती फोर्स ऍक्ट होत असेल आता आपल्याला माहिती आहे जेव्हा फोर्स ऍक्ट होतो तेव्हा व्हेलॉसिटी बदलते कशानुसार बदलते अकॉर्डिंग न्यूटन्स फोर्स लॉ न्यूटन्स लॉ चा पोर्शन मध्ये पहिला जर बॉडीवरती फोर्स ऍक्ट होत असेल तर बॉडीची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत नाही ती बदलते आणि मग इथे फोर्स ऍक्ट होत असतो कुठं फोर्स ऍक्ट होत नाहीये मीन पोझिशनला तिथे फोर्स पण नसतो व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते मात्र दोन्ही बाजूला आपण व्हेलॉसिटी कमी होत जाणार आहे याचा व्हेलॉसिटी बदलते मग व्हेलॉसिटी बदलत असते तर काय असतं पार्टिकलला एक्सलरेशन असतं व्हेलॉसिटी बदलत असते तर अजून काय असतं मग एक्सलरेशन असतं मग आता एक्सलरेशन कसं लिहिणार एक्सलरेशन लिहायचं असेल तर ए बरोबर एफ बरोबर एम ए मराठी एक्सप्रेशन लिहिलं आपण ए एफ बरोबर एम ए याचा ए बरोबर काय असेल एफ अपॉन एम फोर्स भागिले मास फोर्स किती आहे मायनस एक्स डिवाइडेड बाय मास याचा काय होणार आहे मायनस साईन के आणि एम दोन्ही कॉन्स्टंट्स आहेत कारण मास कॉन्स्टंट फोर्स कॉन्स्टंट हा कॉन्स्टंट आहे याचा अर्थ दोन्ही कॉन्स्टंट आहेत आणि म्हणून ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा कशी ऍक्सलरेशन डिस्प्लेसमेंट सुद्धा प्रपोर्शन असतात आणि कशी असतात अजून अपोजिट असतात तर माहिती आहे इथं पडले याचा अर्थ लक्षात घ्या एसएचएम मध्ये बॉडीवरती ऍक्टणारा फोर्स बॉडीच्या डिस्प्लेसमेंटला प्रपोर्शन आहे बॉडीचं ऍक्सलरेशन बॉडीच्या डिस्प्लेसमेंटला प्रपोर्शन आहे फोर्स डिस्प्लेसमेंट एकमेकाला अपोजिट आहे आणि ऍक्सलरेशन डिस्प्लेसमेंट सुद्धा एकमेकाला अपोजिट आहे मग डिस्प्लेसमेंट कमी नेहमी कसं असणार आहे डिस्प्लेसमेंट नेहमी कसं असतं अवे फ्रॉम मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट कसं असेल नेहमी अवे फ्रॉम मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट आहे त्याला फोर्स अपोजिट या पण याला फोर्स अपोजिट या पण मग ऍक्सलरेशन अपोजिट असेल तर ऍक्सलरेशन सुद्धा नेहमी कोणत्या दिशेला राहणार आहे ज्या दिशेला फोर्स हा लॉग सांगतो आपल्याला ज्या दिशेला फोर्स त्या दिशेला ऍक्सलरेशन याचा अर्थ फोर्स आणि ऍक्सलरेशन नेहमी कोणत्या दिशेला आहे टुवर्ड्स मेन पोझिशन आणि या फोर्स आणि फोर्स किंवा ऍक्सलरेशन यांची मॅग्नेटिक डिस्प्लेसमेंट कशी आहे गोष्ट आहे मग या आता जे सांगितलं आपण याच्यावर आपण एसएचएमची डेफिनेशन सांगतोय आपल्याला एसएचएमची डेफिनेशन मांडायची आहे काय डेफिनेशन मांडायची पहा ज्या पिरियडिक मोशन मध्ये लिनियर एसएचएम लिनियर एसएचएम डेफिनेशन द लिनियर
periodic motion, linear periodic motion, in which linear periodic motion, in which the periodic motion A, the restraining force or acceleration, or acceleration, force kimba acceleration, or are always directed towards, are always directed towards, कोणाची दिशेला असतात तो directed towards mean position, original position, mean position, equilibrium position, कुठलाही शब्द वापरा, and its magnitude, force kimba acceleration ची magnitude, and its magnitude is directly proportional to, its magnitude is directly proportional to displacement from the mean position. Directly proportional to displacement. So linear acceleration is defined as the linear periodic motion. Straight path or periodic period constant. So linear periodic motion in which the restraining force or acceleration are always one direction of sorry towards mean force to acceleration. Only one direction towards mean position and they are directed towards mean position and its magnitude. That is the force to acceleration. The magnitude is the same displacement. Force and displacement are the same. Force is also proportional to displacement. Acceleration is also proportional to displacement. So its magnitude is proportional to displacement. So in that way, linear acceleration will say, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे ज्या मोशन मध्ये बॉडी वरती ऍक्ट करणारी स्टोरिंग फोर्स का एक्सलरेशन कोणत्या दिशेने असेल टुवर्ड्स मीन पोझिशन आणि त्या फोर्स किंवा एक्सलरेशनची मॅग्निट्यूड डिस्प्लेसमेंटला कशी असेल प्रपोर्शनल असेल या मोशनला आपण काय म्हणणार लिनियर एसिशन म्हणणार हे लिनियर एसिशन हा पहिला भाग आहे थोडस आज आपण नेहमीप्रमाणे वर्गातल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त तुम्ही समोर नाहीये तुमच्या ऐवजी कॅमेरा समोर आहे कॅमेरा समोर आपण सांगतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ठीक आहे आता इथपर्यंतच थांबतोय याच्यानंतर आपण थोडाफार टॉपिक जो आहे तो पुढे कंटिन्यू नंतर करणार आहोत.